सांगली जिल्हा नियोजन समिती सभेत आज जिल्ह्याचा 573 कोटींच्या नियोजन आराखड्याला मान्यता. सांगली जिल्हा नियोजन समिती सभेत आज जिल्ह्याचा 573 कोटींच्या नियोजन आराखड्याला मान्यता देण्यात आली. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समिती बैठकीत 573 कोटींच्या नियोजन आराखड्याला मंजुरी देण्यात आली. मागील वर्षी जिल्ह्याचा नियोजन आराखडा हा 490 कोटींचा होता. यामध्ये 99.85% इतका निधी खर्च झाला आहे. चालू वर्षीसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यासाठी 104 कोटींचा निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे सन 2024 आणि 2025 वार्षिक नियोजन निधी जो 573 कोटी झाला आहे त्या निधीमधून शिक्षण, आरोग्य, दुष्काळ, टंचाई, रेल्वे, डोंगरी विकास, कृषी, ऊर्जा, अनेक महत्त्वाच्या पाणी योजना आणि प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती सुरेश खाडे यांनी दिली आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक आज 22 जून 2024 आज इथं आपल्या जिल्ह्याच्या सांगली जिल्ह्यात संपन्न झाली. नवनिर्वाचित खासदार होते, नवनिर्वाचित सदस्य होते, यांच्यात बैठकीमध्ये खेळीमेळीची बैठक अशी पार पडली. मला सांगायला आनंद वाटेल की आपण 2023-24 जी आपण बजेट मांडलं होतं त्यामध्ये आपणाला 99.85% आपला खर्च झालेला आहे. त्यामध्ये आपण 490 कोटी रुपये हे आपण त्यावेळी खर्च केले. आता आपण जे 24-25 आपण जे आता बजेट मांडला आपण त्या बजेटमध्ये 573 कोटी हे आपणाला खर्चासाठी मिळालेले आहेत. जेवढं आपलं नियोजनमध्ये होतं ते आपल्या त्याच्यापेक्षा फायनान्स डिपार्टमेंट अजितदादांनी आपणाला 104 कोटी वाढीव निधी दिला गेला जिल्ह्यासाठी. त्यामुळं त्यांचं मी प्रथमतः त्यांचा आभार मानतो मी. तर हे सगळं बघत असताना आपणाला जर मागलं जे आपण जी कामं केली त्या कामामध्ये बरेच काम आहे. 2 डिसेंबर नियोजन वर्षाच्या DPC महाराष्ट्राकडून विशेष प्रयत्न केला. आपण 573 कोटी आपल्याला ते मिळाले. 573 कोटीमध्ये त्याच्यामध्ये 2022-23 449 कोटी मिळाले होते. सन 2023-24 491 कोटी मिळाले आणि आता आपणाला 24-25 आपणाला 573 कोटी मिळाले. हा आम्ही सर्वांनी केलेला प्रयत्न आहे. त्यामुळं हा वाढीव निधी आपल्याला हा मिळत गेलेला आहे. त्याचबरोबर मागल्या वेळे जी आपण जी ठराविक आणि चांगली कामं केली त्याचा आता उद्देश आपल्या जिल्ह्यामध्ये करतो की मराठी शाळा, आदर्श शाळा, मॉडेल स्कूल आपण तयार केली. आणि ही स्कीम आपले पहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष CO रूढीसाहेब यांनी ते प्रोजेक्ट चालू केला आणि आज त्याच्या आदर्श घेऊन सगळ्या महाराष्ट्रामध्ये ह्याचा जीआर निघाला आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये हे राबवण्यासाठी त्याला मान्यता दिली. आपण आपल्या जिल्ह्यामध्ये मॉडेल स्कूल पहिल्या टप्प्यामध्ये 772 केली होती. 172 केले त्याशी 58 कोटी रुपये खर्च केले. दुसऱ्या टप्प्यामध्ये 141 आपण बांधले त्यासाठी 49 कोटी खर्च केले. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण 39 संख्या केल्या, त्यामध्ये शाळा बांधल्या, त्यामध्ये 29 कोटी केले. असे 136 कोटी आपण हे मॉडेल स्कूलसाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपण हे पैसा खर्च केलेला आहे. त्यामध्ये ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.